सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे नेमके दावे काय आहेत ते आता पाहूयात. या संपूर्ण आपल्या सातारा जिल्ह्यात जे 11 धरणं मोठे मोठे धरणं झालेले पाहायला मिळतात, त्यातनं आता ठिकठिकाणी जिथं दुष्काळ भाग होता तिथं आता हिरवंगार सगळं झालेलं पाहायला मिळतं. इथंच नाही तर इथलं पाणी संपूर्ण पार सोलापूर इकडं तिकडं पार इतर जिल्ह्यांना पण त्याचा फायदा झाला. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं रस्ते बिस्ते तुम्ही बघा, महायुतीच्या माध्यमातून आज किती कामं झालेत. आज शेतकरी वर्ग आज हे सोलरचे जे काय हे पंप्स आणि हे का झालं नाही अगोदर. मतदारसंघाचा अजेंडा सातारा जिल्ह्याचा विकास करणे, सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी आहे, थेट भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे हा माझा अजेंडा आहे. कोणता उमेदवार चांगला आहे त्यामध्ये मतदारांनी निर्णय घेऊन भरघोस मतदान करावं. गेल्या 25-30 वर्षाचा माझा जो या मतदारसंघाचा संपर्क, लोकांची कामं, जनता दरबार, मंत्री असताना केलेलं योगदान आणि विशेषतः सामान्य माणसाचा चेहरा आणि निष्ठावंत.